आरोग्यावर टीका करणे क्लेशदायक. उद्धव ठाकरे यांना आजार होता तेव्हा बाहेर फिरणे शक्य नव्हते. एका ठिकाणी बसूनही महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामगिरीची दखल जगाने घेतली. उद्धव ठाकरे यांना स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. पक्षाच्या स्वाभिमानासाठी जे लोक आपल्याच पक्ष संपवायला निघाले, जे लोक करंगळी धरून डोक्यावर नाचायला लागले, त्यांना योग्य वेळी धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी धडा शिकवला आहे. येणारा काळ शिवसेना प्रभावीपणे काम करेल असे अंबादास दानवे म्हणाले. आरोग्याचं कारण सांगून बाहेर पडणे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला असं वाटतं क्लेशदायक आहे. कारण जी सर्जरी, जो आजार ज्यावेळेस उद्धवजींना त्यावेळेस होता, त्यावेळेस बाहेर फिरणं शक्य नव्हतं. आणि आता काही प्रमाणात ते फिरू शकतात, तर ते जनतेमध्ये जातात. परंतु घरात बसून म्हणण्यापेक्षा एका ठिकाणी बसूनसुद्धा हा महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो याची अनेक उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो. कोविडमध्ये धारावीसारखा पॅटर्न हा जगाच्या स्तरावर नोंदला गेलेला प्रकार आहे की धारावीसारख्या मुंग्यासारख्या वस्ती करणाऱ्या भागामध्ये ज्या पद्धतीनं कोविडला आपला महाराष्ट्र मुंबई सामोरे गेली, उलट उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी प्रेत नदीत टाकून दिली गेली, गुजरातसारख्या ठिकाणी तीन तीन दिवस बेड मिळत नाही म्हणून लोक हॉस्पिटलच्या बाहेर थांबले, आणि वाटतं हे काम याचाच एक परिणाम असा आहे की जे भारतातले जे टॉप मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये उद्धवजींचं नाव आलं असतं. आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजच नव्हे तर याच्या आधीसुद्धा देता की जाता चालते व्हा असे अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केलेले आहे. देता की जाता आंदोलन ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं, शरद पवार साहेब कृषीमंत्री होते, त्यावेळेससुद्धा कर्जमुक्ती कोणामुळे झाली होती तर ती उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे. त्यामुळे भूमिका घेत नाही, घराच्या बाहेर पडत नाही या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही. मला वाटतं उद्धव साहेबांना तर कोणता स्वार्थ असायचं काहीच कारण नाही, परंतु पक्षासाठी, पक्षाच्या स्वाभिमानासाठी जे लोक आपलाच पक्ष संपवायला निघाले, जे लोक आपल्या पक्षाची करंगळी धरून आपल्याच डोक्यावर आपल्याच छातीवर बसायला निघाले, आणि मला असं वाटतं यांना योग्य वेळी धडा शिकवण्याची आवश्यकता होती. त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांनी धडा शिकविलेला आहे. आणि या सगळ्या भूमिकेची कोणताही मला असं वाटतं चिंता करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळातसुद्धा याच पद्धतीनं शिवसेना प्रभावीपणे काम करेल.